बहिष्कार घातला यापेक्षा महत्वाची एक ही गोष्ट आहे की अगदीच 11th hour ही बैठक झाली. ही बैठक थोडासा अवधी देऊन झाली असती. जसे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत केंद्र सरकारकडे या संदर्भात अवगत करण्यासाठी ही बैठक होती. आणि एक मी महत्वाची मागणी केली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्याला केवळ पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे. जसे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत केंद्र सरकारकडे या संदर्भात अवगत करण्यासाठी ही बैठक होती. आणि त्याचबरोबर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले काही प्रकल्प हे प्रलंबित आहे आणि ते इंद्रायणी मेडिसिटी सारखा एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे किंवा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो प्रकल्प आहे ज्यामध्ये सातत्यानं वेगवेगळी विधानं होतात तर त्यामध्ये एक सुसूत्रता व्हावी ही एक मी महत्वाची मागणी केली. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्याला केवळ पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे परंतु तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने असणारी 250 जास्त बौद्ध लेणी असतील, बोरीसारख्या गावात अश्मयुगीन अवशेष सापडलेले असतील, या सगळ्याचा एक कॉरिडॉर बनावा. आणि त्याचबरोबर किल्ले शिवनेरीवर अजूनही भगवा ध्वज नाही. मी वर्षभर संसदेमध्ये ही मागणी करतोय की किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा नाही आणि हा भगवा ध्वज लावण्याच्या संदर्भात सरकारनं सुद्धा, महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा पाठपुरावा करावा ही माझ्या या प्रमुख मागण्या होत्या. आज पाहायला गेलं तर ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी या बैठकीवरती बहिष्कार घातला. तुम्ही या बैठकीला एकीकडे महाविकास आघाडीनं बहिष्कार, यामध्ये बहिष्कार घातला यापेक्षा महत्वाची एक ही गोष्ट आहे की अगदीच 11th hour ही बैठक झाली. ही बैठक थोडासा अवधी देऊन झाली असती तर नक्कीच सगळ्याच खासदारांना महाराष्ट्राचा हे प्रश्न मांडण्याच्या दृष्टीनं त्यांना यायला नक्कीच आवडलं असतं. परंतु अगदीच 11th hour म्हणजे अगदी उद्या अधिवेशन सुरू होतं आणि आज ही बैठक झाली त्यामुळे ते अनेकांसाठी गैरसोय. असं कळतं की 7 दिवस आधी आमंत्रित केलं होतं, 7 दिवसापूर्वी आमंत्रित. हो, याचं अगदी 11th hour निमंत्रणाला मी हेच सांगतो की हे 11th hour निमंत्रण आल्यामुळे अनेकांना ही बैठक अटेंड करणं शक्य झालं नाही. या पद्धतीची बैठक या पुढील काळामध्ये व्यवस्थित पूर्वसूचना देऊन कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत ते मांडून त्याची पूर्वसूचना आधी दिली जाईल असं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी सांगितलं. एकदा तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर तुम्ही केवळ पक्षाचे नसता, तुम्ही राज्याचे प्रमुख असता आणि त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनीही राज्याचे जे केंद्रात प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न सगळ्याच खासदारांनी मांडावेत या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली. परंपरेनुसार या बैठका होतात पण या बैठकांमधून काही निघतं असं वाटतंय का तुम्हाला? कसं, यामध्ये हे कोऑर्डिनेशन होणं फार गरजेचं आहे जेणेकरून नेमका एखादा मुद्दा कुठपर्यंत पोहोचलाय हे समजणं तितकंच गरजेचं असतं. परंतु केवळ लोकप्रतिनिधींनी हे करण्याबरोबरच संपूर्ण सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला तेवढाच पाठिंबा जर दिला आणि तसं जर कार्यवाही योग्य झाली तर नक्कीच या बैठकातून बरंच काही. प्रलंबित आरक्षणाचे जे अनेक विषय आहेत या बाबतीत काही चर्चा झाली आहे? यामध्ये जास्त जे विकासाचे जे मुद्दे आहेत या विकासाचे एकूण जे 64 मुद्दे ते जर आपण पुस्तिका बघितलं त्यामध्ये ते तुम्हाला नक्कीच